दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। धुळे शहराला गेल्या काही दिवसांपासून नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने भर उन्हाळ्यात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। धुळे शहराच्या विविध भागात 8 ते 9 दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे। दरम्यान सततच्या वाढत्या तापमानामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतोय। तसेच दुसरीकडे 8 ते 9 दिवसात होणारा पाणी पुरवठा देखील शुद्ध होत नसून गढूळ पाणी येत असल्याने आरोग्याचा प्रश्न देखील इथे गंभीर झालाय। या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा करावा तसेच शुद्ध पाणी पुरवठा करावा अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने मनपा प्रशासनाकडे करण्यात आली आहे। धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वतीने आम्ही आज अतिरिक्त आयुक्त धुळे महानगरपालिका यांची भेट घेतली। या ठिकाणी धुळे शहरामध्ये जी काही उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई जाणवते आहे ही त्यांच्या निदर्शनास आणून दिली की 8-10 दिवस या धुळे शहरातील नागरिकांना पाणी मिळत नाही। ज्या ठिकाणी पाणी मिळतंय ते अतिशय घाण आणि दुर्गंधी असलेला पाणी पुरवठा होतोय। मोहाडी परिसरामध्ये महिन्यातून 2-3 वेळा पाणी पुरवठा झाला। गली नंबर 5 मध्ये पाणी टँकरमध्ये पाणी घेताना पाणी भरताना 8 वीत असलेला तरुण मुलांची या ठिकाणी शॉक लागून या ठिकाणी मृत्यू झाला। या सर्व गोष्टी बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं की अतिशय चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी धुळे महानगरपालिका नियोजन करताय, याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निषेध व्यक्त केला आणि या ठिकाणी आयुक्त आणि प्रशासनांना आम्ही विनंती केली की दररोज पाणी पुरवठा या ठिकाणी करावं, स्वच्छ निर्मळ पाणी द्यावं आणि ज्या भागातले वालमन आहेत किंवा त्या भागातले इंजिनियर आहेत यांची यादी प्रकाशित करावी अशी या ठिकाणी आम्ही मागणी केली आहे। धुळे मनपा उपायुक्त संगीता डहाळे यांची भेट घेऊन राष्ट्रवादी शरद पवार गटाने ही मागणी केली। यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे।